पाहिजे की मला हे रोल कसं भेटलं. बिकॉज ऑफ हिम, बिकॉज ऑफ मिस्टर राज ठाकरे, ही टोल्ड मी दॅट अक्षय यू शुड डू दिस रोल, तुला हे रोल करायला पाहिजे. आणि आय वॉज टेकन अ बॅक की मी छत्रपती शिवाजी महाराजचा रोल करणार हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इट्स अ ह्यूज टास्क. आणि मी सांगतो जितना मेरा दम है इस फिल्म के अंदर मैं लगा दूंगा ये रोल करते वक्त. और बाकी महेश, माय डायरेक्टर महेश, पहिल्यांदा काम करणार आहे आपल्या बरोबर अँड इट्स गोइंग टू बी एन एक्सपिरियन्स. नाही, माझी खूप इच्छा होती अक्षय कुमार बरोबर काम करायची. खूप सिनेमाचे डोक्यात होते, पण मला वाटतं की ह्या रोलसाठी मला दुसरा कोणी ॲक्टर दिसला नाही. कारण ह्या रोल करण्यासाठी एक पर्सनॅलिटी पाहिजे होती, लुक पाहिजे होता. कारण किती झालं तरी एका खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज, हिंदू राजा करायला ती इमेज पण अक्षयजी करेक्ट होती. मी म्हटलं मग सगळे पिक्चर बाजूला राहते, पहिला आपण अक्षय बरोबर शिवाजीच करायचा. आणि एक जर आपण बदलू की एक लुक बघूया ना आता. अक्षयजी कसं वाटलं हे लुक बघून तुम्हाला? तुम्ही जेव्हा करत होतात मेकअप बिकअप ते सगळे दिवस आठवत असेल तुम्हाला आता? म्हणजे हे लुक आता माझं फायनल आहे, हे फायनल आहे, ह्याच्यावर अजून काम करायचं मला. ठीक आहे, ठीक आहे. हा फर्स्ट लुक आहे ह्याच्यामध्ये. त्यांचं मी राजसाहेबांना विचारत होतो की छत्रपती शिवाजीचं जे इमेज आहे ते नोज वॉज व्हेरी, ही हॅड अ व्हेरी शार्प नोज, दॅट्स द ओनली थिंग विच आय एम ॲट द मोमेंट सीइंग. बट त्याच्यावर आता खूप काम करायचं. अक्षय, तुम्ही मराठी चित्रपटाची निर्मिती याआधी केलेली आहे, आता पहिल्यांदा तुम्ही मराठी चित्रपटामध्ये भूमिका करणार आहात आणि ती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची, म्हणजे प्रेक्षकांसाठी तर मोठी गोष्ट आहे पण तुमच्या स्वतःसाठी ती किती मोठी गोष्ट आहे मला मराठीतून ऐकायला? टू डू अ सच अ लेजेंडरी पर्सन्स पर्सनॅलिटीज रोल, इट्स ऍक्च्युली गोइंग टू बी माझ्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अँड इट्स गोइंग टू बी लाईक आय कॅन टेल यू मला किती चांगलं वाटतं की हे रोल मी करणार आहे. इट इज गोइंग टू गो इन माय ड्रीम कम ट्रू काइंड ऑफ अ रोल इट इज गोइंग.